मातोश्रीवर मला मारण्याचा कट रचला होता. कोल्हापुरातील महाधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा, तर उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. दिल्लीत भाजपाचं महामंथन, अशोक चव्हाणांची उपस्थिती, तर राज्यातील काही काँग्रेस आमदार भाजपात जातील, परिणय फुकेंच्या दाव्यानं खळबळ. मनोज जरांग यांच्या उपोषणाचा आठवा दिवस. सरकार मराठ्यांना 10% स्वतंत्र आरक्षण देण्याच्या विचारात, तर ओबीसीमधून आरक्षणावर जरांगे ठाम. अदानींना मुंबईतील वांद्रे रेक्लमेशनची हजारो कोटींची जमीन, अटीशर्तीमुळे बिल्डर्स राहिले बाहेर, तर भाजपा मुंबईचं नाव अदानी नगर करतील, राऊतांचा हल्लाबोल. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावर पुन्हा संकट. कारखान्याला पीएफ प्रकरणी नोटीस, पीएफचे 61,47,000 थकवल्याची माहिती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. 10 ते 12 आमदारांसह कमलनाथ भाजपात जाण्याची शक्यता, तर कमलनाथांच्या दिल्लीवारीनं संशय वाढला. 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा. गुलजार यांनी उर्दू भाषेतील साहित्यासाठी, तर जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्यांना संस्कृतसाठी पुरस्कार.